वैभव भोगले आहे आणि आमची नाशिकमध्ये एक संस्था आहे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून. सो आमची संस्था वन्यजीव बचाव या विषयावर काम करते. सो आता वन्यजीव बचाव म्हणजे एखादा प्राणी जर अडचणीत असेल, जर कुठे फसलेला असेल, आजारी असेल, बऱ्याच वन्यजीवांचा रस्ते अपघात होतात, ते यांना सुरक्षितपणे वाचवून त्यांचा उपचार करून ते बरं झाल्यावर पूर्ण नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम आम्ही करतो. तर हे काम करत असताना या जनावरांना आम्ही बघत असतो, ते कुठे राहतात, कसे वागतात, कोणत्या परिस्थितीत हल्ला करू शकतात आणि त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आम्हाला असते. तर तीच माहिती सर्वांपर्यंत पोहोचवी यासाठी आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम घेतो. तर आपल्या इथे वन्यजीव म्हटलं का दोन वन्यजीव आहेत ज्यांच्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष होतो. कोणी सांगेल का कोणते दोन प्राणी आहेत ते? ठीक आहे, पहिले बिबट्या. आपल्या इथे वाघ मिळत नाही. तुम्हाला वाघाच्या अंगावर काय असतात? मग तुम्ही बिबट्याला वाघ काय म्हणता? ठीक आहे, आपल्या इथे बिबटे मिळतात. बिबट्या एक प्राणी आणि अजून एक दुसरा प्राणी, त्याच्यामुळे संघर्ष होतो. नाही, तर हे दोन प्राणी आहेत की ज्यांच्यामुळे मानवास धोका होतो, बऱ्याच वेळा काही लोकांचा जीव सुद्धा जात असतो. तर या प्राण्यांबद्दल आपल्याला सगळी माहिती असली पाहिजे. तर ती माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐकायची. तर आपल्या इथे बिबट्या कशावर जगतात तुम्हाला माहिती का? काय खातात? नाही माहिती. माणूस खात, पण कोणाचं खात? माणसाचं. मग माणसं राहिले असते का? प्राण्यांचं. कोणत्या प्राण्यांचं? बकरी. ठीक आहे, बघा आपल्या इथे जे काही प्राणी पाळले मिळतात, म्हणजे जसं गावाच्या आजूबाजूला कुत्रे असतील, एखाद्याचा पाळीव कुत्र असेल किंवा बकऱ्या असतील कोणाच्या पाळलेल्या, गायी असतील, वासरं असतील, कोंबडी असेल, तर हे असे प्राणी खाऊन बिबट्या जगत असतो. पण लक्षात घ्या, बिबट्याची खाद्य शृंखला फार मोठी आहे. जे बिबट्याच्या खाद्यामध्ये छोट्या बीटल पासून, बीटल म्हणजे किडा, छोट्या बीटल पासून तर मोठ्या हरणापर्यंत सगळे प्राणी समाविष्ट होतात. त्याला असं काही नाहीये, वेळ पडली तर बिबट्या हा उंदीर खाऊन सुद्धा जगणारा प्राणी आहे. किंवा काही वेळेस मेलेले जनावर फेकलेले असतात, ते सुद्धा खाऊन ते आपली उपजीविका करतात. काय होत गेलं? बिबटे हे आधीपासून आपल्या इथे आहेत, पण आता दिसायला जास्त लागले किंवा गावाजवळ जास्त दिसायला लागले. त्याचं कारण माहिती का तुम्हाला? माहिती का तुम्हाला कारण? सांगा मला हात वर करून एखाद्याने. जंगलतोड. आता जंगलतोड झालेली भरपूर. त्यानंतर काय होऊन गेलं की पूर्वी माणसांची संख्या फार कमी होती. आता जेवढी तुमच्या गावात लोकसंख्या आहे तेवढी 20 वर्षापूर्वी होती का? तर बघा काय होत गेलं, कालांतराने माणसं वाढत गेले, घरं वाढत गेले, शहरं वाढत गेले, गावं वाढत गेले. बिबट्यांची संख्या तेवढीच राहणार आहे का? त्यांची पण संख्या कालांतराने वाढत गेली, बिबट्या पण वाढत गेले. का वाढत गेले? आपल्या इथे कारण त्यांना अनुकूल परिस्थिती मिळाली. बघा जसं माणसाच्या काही मूलभूत गरजा असतात, माहिती आहेत ना, तशा प्राण्यांच्या पण मूलभूत गरजा असतात. त्या जर त्यांना पुरेपूर मिळाल्या तर त्यांची संख्या झपाट्याने वाढत जाते. तर कोणत्या तीन गरजा असतील रे प्राण्याच्या? एखाद्या प्राण्याच्या कोणत्या तीन गरजा असतील? हातवर करून कोणी सांगेल? हातवर करून सांगा. प्रयत्न करा. हे माहिती, अन्न, अजून पाणी आणि एकदम बरोबर सगळ्यांना येतो. ठीक आहे, बघा या तिन्ही गोष्टी आपल्या इथे पुरेपूर मिळतात. आपल्या इथे शेती कोणती केली जाते जास्त? ऊसाची. ऊसामध्ये बिबट्यांना लपायला फार चांगलं वातावरण. एकदा ऊस मोठा झाला की ऊसात पाणी द्यायला मध्ये जावं लागतं का? बाहेरून त्याला बाहेर दिले जातात, त्याच्यामुळे त्यांना डिस्टर्ब होत नाही. त्याच्यामुळे त्यांचे पिढ्यानपिढ्या या ऊसात वाढत आहेत. त्याच्यामुळे शहरात तुम्हाला प्रश्न पडला असेल की शहरात कुठे बिबटे जात असतील,
शहरात बघा एमआयडीसी एरिया असतात, कंपनीज असतात मोठमोठ्या, त्या बंद पडून जातात कधी कधी. हॉटेल्स असतात मोठे मोठे, ते पण बंद होऊन जातात. तर या अशा हॉटेल्समध्ये, कंपन्यांमध्ये किंवा शहरामध्ये मोठमोठे नाले असतात, त्या नाल्यांमध्ये कॅनल्स असतात मोठमोठे, त्या कॅनल्समध्ये हे बिबटे राहत असतात. त्यानंतर यांना शिकारीसाठी आपल्या इथे मुख्य करून काय मिळतं जास्त? प्राणी कोणतं मिळतं? प्राणी काय खातात जास्त? सर्वात जास्त आपल्या इथे कुत्र्यांची शिकार केली जाते. आपल्या इथले जे बिबटे आहेत ते सर्वात जास्त कुत्र्यांची शिकार करतात. जेवढे फोटो आजूबाजूच्या लगत भेटले नाशिक जवळ, नाशिक जिल्हा म्हणतं किंवा इकडे पण म्हणा अकोले, संगमनेर, अहमदनगर, या आजूबाजूचे जे बिबटे आहेत हे सगळे कुत्रे खाताना जास्त करून भेटले. त्यामुळे त्यांचं मुख्य जे अन्न आहे ते कुत्रा आहे. त्यानंतर पाणी आपल्या इथे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं आणि त्यामुळे यांची संख्या झपाट्याने वाढत चालते. आपल्या इथे जो बिबट्या मिळतो त्याला भारतीय बिबट्या असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये इंडियन लेपर्ड असं म्हणतात त्याला. बघा बिबट्यांचे खूप प्रकार आहेत, वेगवेगळे बिबटे मिळतात. तुम्ही जर घरी जाऊन सर्च केलं, मोठे मुलं तुम्ही बघू शकता, बिबट्याचे भरपूर प्रकार मिळतात. तसं हा जो बिबट्या आहे त्याला इंडियन लेपर्ड म्हणतात. याची उंची आपल्या माणसाच्या गुडघ्यापेक्षा थोडीशी उंच असते, त्याच्या पलीकडे त्याची उंची वाढत नाही. त्यानंतर त्याच्या शरीरावर ठिपके असतात पूर्ण अंगावर. त्यानंतर लांब शेपूट असते आणि एकदम दबक्या पावलांनी चालतात. कोरडा पालापाचोळ्यावर चालला तरी त्याचा आवाज होत नाही. त्याच्या पायाला विशिष्ट प्रकारची गादी असते, त्याच्यामुळे त्याचा चालण्याचा आवाज होत नाही. तुम्हाला माहिती का की आपण जसं माणसं एकमेकांना कसं ओळखतो, कसं ओळखतो एकमेकांना आपण चेहऱ्याने आणि अजून हे माहिती का? आता ते कसे आपले जे असतात ते जगात कोणत्याच व्यक्तीला मॅच होत नाही. तसं बिबट्याच्या अंगावरती जे ठिपके असतात त्यांना रोजेट्स म्हटलं जातं. आता रोजेट्स का म्हणतात तर रोज माहिती का तुम्हाला? तर बिबट्याचे केस जर निघून गेले पूर्ण, त्याची स्किन जर बघितली तर हे जे ठिपके आहेत ते गुलाबाच्या पाकळ्यांच्या आकाराचे दिसतात, म्हणून त्याला रोजेट पॅटर्न असं म्हटलं जातं. आणि याच्यावरूनच बिबट्यांना ओळखलं जातं, कारण प्रत्येक बिबट्याच्या ठिपक्यांची एक रचना असते, ती रचना जगातल्या कोणत्याच बिबट्याला मॅच होत नाही. त्यामुळे त्या ठिपक्यांनी त्याची ओळख केली जाते. आणि ओळख का करता? एखाद्या ठिकाणी जर अडचण झाली, बिबट्या त्रास देत असेल कोणाला, तर तिथे एकच बिबट्या असतो का? भरपूर बिबट्या असतात. मग त्याच्यातनं ओळखायचा कसा? मग त्याच्यावरनं ओळखलं जातं की हा बिबट्या रोजेट पॅटर्न. ठीक आहे. आता बिबट्याचं वर्तन किंवा त्याची वागणूक कशी असते याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. बिबट्या हा घाबरट आणि एकटा राहणारा प्राणी. आता मला सांगा, जसं आपल्या इथे गाई, म्हशी किंवा फुकट कुत्रे असतात, मांजरी असतात, तसे बिबटे फिरताना दिसतात का? एखाद्या ठिकाणी गावात किंवा एखाद्याच्या शेतात जर बिबट्या दिसला आणि तिथे गर्दी जमा झाली, तो बिबट्या त्यांच्या समोर येऊन बसतो का? तो काय करत असतो? तिथून पळून जातो. त्याच्यामुळे बिबट्याला घाबरट आणि एकटा राहणारा प्राणी. आता बिबट्या हा नेहमी एकटाच राहतो, फक्त प्रजननासाठी नर आणि मादी थोडे दिवस एकत्र येतात, त्यानंतर ते पुन्हा एकटे राहतात. आता तुम्ही म्हणाल की बिबट्याचे व्हिडिओ बघितलेत आम्ही की दोन दोन तीन तीन बिबटे एकत्र फिरतायत, चार चार बिबटे एकत्र फिरतायत. तर कसं असतं ना, जी मादी बिबटे असते तिला पिल्ल झाले, पिल्ल झाल्यानंतर ती आपल्या पिल्लांचा 2.5-3 वर्षापर्यंत सांभाळ करते. 1.5 वर्षात ते बिबट्याचे पिल्ल त्याच्या आई एवढेच दिसायला लागतात मोठे, शरीराने त्यांची पूर्ण वाढ झालेली असते. पण आई त्यांना शिकवत असते, ती शिकवण देण्यासाठी अजून 1.5 वर्ष तिला तिच्या पिल्लांना स्वतः जवळ ठेवते. आता काय शिकवण देते? तर जसं शाळेत तुम्हाला शिकवलं जातं, घरी आई वडील तुम्हाला शिकवतात की या गोष्टी कर, या गोष्टी नको करू, शाळेत तुम्हाला अभ्यास शिकवलं जातं, तसंच बिबट्यांची आई त्यांना सांगत असते की माणसापासून कसं लांब राहायचं, कुठे लपायचं, काय खायचंय, माणसावर हल्ला करायचा नाहीये, हे सगळं त्यांची आई त्यांना शिकवत असते. आणि ही पिल्लं पुढे जाऊन मग
आईने जसं शिकवलेलं असतं तशी वागणूक त्यांची होती. तर अशा प्रकारे त्यांची एक व्यवस्था. त्यानंतर बिबट्या आपल्या पेक्षा उंच असलेल्या गोष्टीला घाबरतो. हे निसर्गानेच त्याला शिकवलेलं, निसर्गाने शिकवलेलं. मग कोणताही व्यक्ती असेल किंवा प्राणी जर माझ्या समोर माझ्यापेक्षा उंच आणि तब्येतीने जास्त एखादा व्यक्ती असेल तो माझ्यापेक्षा ताकदीने कसा असेल, कसा असेल, कमी का जास्त, तर तसाच माझ्यापेक्षा हाईटने कमी आणि तब्येतीने बारीक माझ्यापेक्षा ताकदीने कसा असेल, हे बिबट्याला निसर्गाने शिकवलेलं. मग त्याच्यामुळे तो काय करतो, त्याच्या नजरेच्या टप्प्यात आणि त्याचे खालचे प्राणी या सगळ्यांना तो आपलं पक्ष समजतो. त्याच्यापेक्षा उंच असलेल्या प्राण्याला तो घाबरतो. त्यामुळे जेव्हा काही माणसांवरती हल्ले झाले त्यामध्ये 90% लहान मुलांचा समावेश होतो, किंवा ते व्यक्ती खाली वाकून काम करून ते किंवा शौचालयाला बाहेर बसलेले असतात अशा वेळेस ते हल्ले होत असतो खाली वाकलेल्या स्थितीत. तर बघा बिबट्या जेव्हा पण हल्ला करतो तेव्हा हल्ला करताना तो मोठ्या पटांना देऊन हल्ला करतो का? तो कुठेतरी लपलेला असतो झाडीमध्ये. बिबट्याला रंग दिसत नाही, बिबट्याचं विजन ब्लॅक अँड व्हाईट असत. तो बिबट्या कुठेतरी लपून शिकारीची वाट बघत असतो आणि अचानक एखादा लहान मुलगा खेळत येतो पुढे. त्याला समजणार आहे का की तो लहान मुलगा आहे, ससा आहे, बकरी आहे, कोंबडी, कळेल का त्याला अंधारात आणि एवढे झाड आहे? त्याला फक्त एखादी आकृती दिसते हलताना, त्याला काय वाटतं आपली शिकार आहे, शिकार समजून तो हल्ला करत असतो. आणि जेव्हा कळतं की आपण आज काहीतरी वेगळं पकडलंय तो सोडून निघून जातो. पण त्याच्यात ताकद एवढी जास्त असते की त्याच्यात ज्युगुलर वेन जी असते आपली गळ्याची मुख्य नस, ती तो डॅमेज करतो आणि त्याच्याने माणसं दगावतात. त्यामुळे लहान मुलांनी सगळ्यात जास्त काळजी घ्यायची. त्यानंतर बिबट्याला आवाज जास्त सहन होत नाही. आता आवाज जास्त का सहन होत नाही, कारण बिबट्याचे कान हे निसर्गाने जेवढे सेन्सिटिव्ह म्हणजे जेवढे त्यांना लांबचा आवाज ऐकू येतो तेवढेच नाजूक पण बनवले त्यांचा पडदा बाहेरच्या बाजूला, म्हणून त्यांना लांबचा ऐकू येतो. तर त्यांना जास्त मोठा आवाज आला तर कानांना त्रास होतो, म्हणून ते आवाजापासून लांब जातात. म्हणून बऱ्याच वेळा लोकांना सांगितलं जातं शेतात बिबट्या दिसला किंवा तुमच्या जवळ बिबट्या दिसला तर फटाके फोडा, आवाज करा, जेणेकरून तो निघून जाईल. त्यानंतर बिबट्या उजेडात फार कमी सक्रिय असतात, उजेडात शक्यतो येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा सांगितलं जातं की रात्रीच्या वेळेस आपल्या घराबाहेर लख उजेड असू द्या. त्यानंतर रात्रीच्या वेळेस कसं शांतता असते, त्यांना बघणारं कोणी नसतं, त्यामुळे बिबटे शिकारीसाठी रात्रीच्या वेळेस बाहेर निघतात. त्यानंतर बिबटे जे असतात हे कोणत्याही ठिकाणी कुठेही येऊ शकतात. हे परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात. तिथे त्यांच्या आजूबाजूचा परिसर जसा बदलतो स्वतःमध्ये बदल करून घेतात, तसंच त्यांच्या खाद्य आणि पाण्याच्या सवयींमध्ये पण ते स्वतःमध्ये बदल करून घेतात. तर अशी ही बिबट्याची वागणूक असते, बिहेवियर असतं बिबट्याचं. आता बघा बिबट्यासाठी पकडण्यासाठी काय करतात, पिंजरा लावला जातो. पिंजरा लावून पकडलं कोणत्या बिबट्याला पाहिजे हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. एखादा बिबट्या आहे तुमच्या जवळपास, तो बिबट्या येतो आजूबाजूच्या प्राण्यांवर हल्ले करतो, त्यांना खातो, निघून जातो, माणसावर कुठल्याही प्रकारचा हल्ला करत नाही. त्या बिबट्याला पकडायची गरज आहे का? कारण हे त्याचं नैसर्गिक वागणं आहे, त्याचं बिहेवियर जे आहे ते नॉर्मल आहे. आता बऱ्याच जण असे पण असतात की त्यांना असं वाटतं की बिबट्या आला, आमची बकरी मारली, आमची गाय मारली, तर तुम्ही एक काम करा, त्या बिबट्याला पकडून घेऊन जा. आता मला सांगा, बिबट्या हा प्राणी कानांना नाही खाणार, हाऊसने खाणार, तो गवत खाईल का? हे सगळ्यांना समजलं पाहिजे. जर एखादा बिबट्या माणसाला त्रास देत असेल, माणसावर हल्ला करायचा प्रयत्न करत असेल, तर त्या बिबट्याला 100% पकडलं गेलं पाहिजे, पण विनाकारण त्याला पकडलं नाही पाहिजे. आपल्या इथला एक बिबट्या बाकीच्या बिबट्यांना आपल्या परिसरात येण्यापासून थांबवत असतो. एक नर बिबट्या जर आपल्या इथे असेल
तर तो बाकीच्या नर बिबट्यांना आपल्या येऊ देत नाही. जर एखादा नर त्याच्या एरियामध्ये आला तर तो त्याला एक तर मारून टाकतो किंवा पळून लावतो. या दोघांपैकी एखादी गोष्ट होते. त्यानंतर जी मादी असते तिचे पिल्लं होतात, तिच्या पिल्लांचं पण सेम तसंच असतं. आई मुलींना आपल्या जवळ ठेवते, म्हणजे नर जे असतात ते बाहेर फेकले जातात. जर पिल्ल मोठी व्हायला लागली की त्यांची आई त्यांना हाकलायला लागते, तिचे पण त्यांच्या मारामाऱ्या होऊ शकतात. अशा मध्ये बऱ्याच वेळा इंजर्ड पण होतात बरेच पिल्ल. सो आई जो नर असतो त्याला नेहमी बाहेर काढत असतो आणि हाच नर बाहेर त्याचा एरिया तयार करत असतो. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात पकडलं, त्याला लांब घेऊन सोडलं की तो आपल्या जागेवर परत येण्याचा प्रयत्न करतो. याचं उदाहरण असं, तुम्ही सर्च करू शकता इंटरनेटवर, जुन्नरमध्ये लेपर्ड कॉलरिंगचा प्रोजेक्ट चालू होता. एका बिबट्याला जुन्नरमध्ये पकडलं गेलं, एक मूवी बने, मराठी पिक्चर एक आजोबा नावाचा, तुम्ही बघा. त्याच्यात पूर्ण त्या बिबट्याची स्टोरी दाखवली. त्या बिबट्याला जुन्नरमध्ये पकडलं गेलं, त्याच्या गळ्यात GPS कॉलर लावली होती, त्याच्याने सगळं समजायचं, तो कुठे फिरतोय काय करतोय सगळं समजायचं. नंतर त्याला 400 किलोमीटर लांब यावलमध्ये सोडण्यात आलं, जळगावमध्ये 400 किलोमीटर लांब. त्यानंतर 2 महिन्यात तो बिबट्या जुन्नरपासून 80 किलोमीटरवर आढळून आला. पण वाईट गोष्ट अशी होती की त्या बिबट्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, नाहीतर तो पुन्हा त्याच्या जागेत परतला असता. याचं सोपं उदाहरण असं आहे, मांजर जर कोणाकडे असेल, आज संध्याकाळी जायचं आणि तिला कुठेतरी लांब नेऊन सोडून यायचं, बघतो ती तुमच्या आधी पोहोचेल तरी. बघा करून बघा कसं काय येतं माहिती काय, वासाने नाहीये, लक्षात घ्या वासाने नाहीये. पूर्वी घड्याळ होते का, वेळ कशी बघायचे लोक, सूर्यापासून. हे प्राणी सूर्य चंद्र कुठे उगवतो कुठे मावळतो या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवतात, त्याच्यावरनं ते दिशा ठरवतात की आपल्याला कोणत्या दिशेला जायचंय, आणि त्या दिशेने सरळ सरळ जात असतात. त्यांच्या एरियात आले की त्यांना कळून जात. ठीक आहे, आता शेवटचा टॉपिक, बिबट्या असलेल्या जागेत काय काय काळजी घ्यायची. पहिली गोष्ट, तर लहान मुलांनी आणि ज्यांची हाईट कमी आहे त्यांनी एकट्याने बाहेर जायचं नाही. सगळ्यांनी ग्रुपने शाळेत यायचं जायचं. बऱ्याच जे कोणी राहता त्यांनी पण एकट्या दुकट्याने फिरायचं नाही. संध्याकाळी शक्यतो बाहेर पडायचंच नाही लहान मुलांनी, गरज पडली तर मोठ्यांसोबत बाहेर पडायचं. रात्री अंधारात टॉर्चचा वापर करायचा. त्याच्यानंतर कोणत्याही ठिकाणी शांतपणे चालायचं नाही, आरडाओरड करायचा. त्याचप्रमाणे आपले जे पालक असतील त्यांना सुद्धा सांगायचं की अंधारात टॉर्चचा वापर करा. घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांना बंदिस्त करून ठेवायचं. जर प्राणी असतील त्यांच्या मागे बिबटे येऊ शकतो. घराच्या आजूबाजूला कचरा टाकू नका, त्याच्याने दुसरे प्राणी येतील त्यांना खायला बिबटे येऊ शकतो. त्यानंतर बिबट्या जर समोर आला तर हात वरती करा आणि मागे जा, त्याच्याकडे त्याच्याकडनं लक्ष फिरवू नका. बिबट्या कुठे जातोय तुम्हाला कळणार नाही, मागून फिरून समोर आला तर अडचण होईल. त्यामुळे हात वर करायचे आणि आरामात मागे सरकायचं, त्याचा निघून जाईल. लांबचा बिबट्या दिसला बघायला जाऊ नका, बघायचा असेल झूम मध्ये जा, 1-1.5 तास बघून बसा त्याला. त्याच्यानंतर गावात कुठे बिबट्या आला तर घरच्यांना सांगायचं बघायला जाऊ नका. फॉरेस्ट डिपार्टमेंट रेस्क्यू टीम तिथे येते, रेस्क्यू करते बिबट्याला. त्यावेळेस लोक फार अडचण करतात, तर अशा वेळेस तुम्ही जाऊ नका. विहिरीत बिबट्या पडला असेल बघायला जाऊ नका. बिबट्याचे पिल्ल वगैरे दिसले तर सेल्फी काढायला जाऊ नका. सेल्फी मध्ये जर मागे मोठं तोंड दिसलं तर अडचण होईल. बिबट्याच्या मागे जायचं नाही, बघायला जायचं नाही. मुलं जास्त करून स्पेशल असं काही प्राणी असला तर दगड मारायला जाऊ नका, तो कुत्रा नाहीये. त्याच्यामुळे अशा प्राण्यांपासून लांब राहायचं. यांची पिल्ल जर आपल्या पाण्याच्या आजूबाजूला कुठे दिसली तर त्यांच्या जवळ पण जायचं नाही, घरच्यांना लगेच कळवायचं काही परिस्थिती अशी झाली तर. त्यानंतर शेवटचा मुद्दा, आपल्या बिबट्याने काही प्राणी वगैरे मारलं किंवा काही झालं तर लगेच वनविभागाला त्वरित, त्या ठिकाणी वनविभाग येऊन
आहे ते प्रोसिजर कम्प्लीट करेल. ठीक आहे, धन्यवाद. पाऊस खूप वाढलाय.